फक्त निमगाव खेतकीची चर्चा करूया. आता मला सांगा, निमगाव खेतकीमध्ये वीज कोणी आणली हो? काँग्रेसनी का बीजेपी? काँग्रेसनी. निमगाव खेतकीमध्ये शाळा कोणी आणली? काँग्रेसनी का बीजेपी? दवाखाना कोणी आणला? अंगणवाडी कोणी आणली? निमगाव खेतकीमध्ये बायपास कोणी आणला? मग काय करायचं? काय झालं ना बाबा, ते बोलते ना मी, एक एक बोलते ना. मी सगळ्यावर बोलते, मी सगळ्यावर बोलणार आहे, सगळ्यावर बोलते मी. मी बोलते ना, सगळ्याची उत्तरं देते. माझं एक भाषण झालं का? आधी तुमचा विषय घेऊया. हो, मी देते ना त्याचं उत्तर. वीज कोणामुळे आली? रस्ता कोणामुळे हा मोर्चा झाला? शाळा कोणामुळे आली? आणि दवाखाना कोणामुळे आला? मोबाईल कोणामुळे आला? शिक्षण कोणामुळे आला? इथली संस्था शेजारी आहे ती कोणी काढली? मोबाईल, टीव्ही, चॅनल, अंगणवाडी, व्हॉट्सअप, चॅनल, बायपास, कशाला वाद चालू? म्हणता हे बरोबर आहे की आज ते हयात नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही. आता गेलेल्या माणसाबद्दल कधी बोलायचं नसतं, हे माझ्यावर माझ्या आईने केलेले संस्कार आहे. या जे हयात नाही आहे त्यांच्याबद्दल कधी बोलायचं नसतं. आणि त्यांनी ऍडव्होकेट राऊत बोलू द्या. तुम्ही बोला दादा. नाही नाही नाही, बोला 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 दादा, बोला बोला बोला. नाही नाही, मला होत नाही ना. बरोबर आहे तुमचं. अहो एक दादा, तुमचं नाव काय? नाव तर सांगा. बळीभाऊ सर्जेराव जाधव. मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे नेते. आपण गडकरी साहेबांची चर्चा करू. मान्य ना, मला मान्य ना. चव्हाणचं पवार साहेबांचं पत्र असेल तुमच्याकडे, मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे घेऊन जाते. तुमची जी प्रश्न आहेत ते गडकरी साहेबांसमोर मांडते. आणि मी हर्षवर्धन भाऊंनाही फोन करून सांगेन, भरणे मामांनाही सांगेन. भरणे मामा, हर्षवर्धन भाऊ, तुम्ही आणि मी आपण चौघं मिळून गडकरी साहेबांना भेटू आणि त्या प्रश्नातून मार्ग काढू. पण आता काय गुमराह करू नका, कारण का ते आता होणार नाही.
पूस केलंय आणि त्याच्यामुळे तुम्ही पाऊस पडला मोरी लिहता सगळं होत आहे पण बायपास इथं मंजूर केला बायपास ऐकलं सगळं पूर्वक मीडिया इंडियन आहे का आणि काय सभागृह भरल्यात का सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शरद चंद्रजी पवार साहेबांचं गंमत बघितली का अमोल दादा तुम्ही नाही अहो ऐकत माधुर पाटील कोणीतरी मिठात खडा टाकायला आलं तर काय ताकदीने आपली संघटना उभी राहिली संघटनेच्या मला कौतुक वाटलं अहो ऐकत नाही अहो ऐकत नाही त्यांचा पण माणूस जर आपलं भाषण ऐकायला आला आणि त्याला जर खडा टाकायची इच्छा झाली तर आपण उलट ते चांगला अर्थ काढला पाहिजे याचा अर्थ आपण इतोय म्हणजे आक्रोश मोर्चाचं यश आहे उलट तुम्हाला आला साडेतीनशे व्यापारी आणि इतर गरीब लोक आहेत वीस वीस ह्या साईडला वीस लोकांचे त्या साईडला वीस लोकांचे प्रपंच उद्भवणार आहे हे सगळ्याचा विचार करून पवार साहेबांनी बायपास घेतला होता बत्तीस शेतकऱ्यांचा विचार करताना साडेतीनशे लोकांचा विचार करता आम्हाला कुठेही उतारा परत मिळत नव्हता आम्ही रस्ता मारायला त्याच्यामुळे आपण हे काम केलं आपण तिला आम्ही सगळे आहे समजा आपण त्याला त्याला पाच पन्नास हजार रुपये जमा केलं तर या शेतकऱ्यांना लाख दोन लाख रुपये मिळा म्हणून आपण कलेक्टरला मला आनंद एका गोष्टीचा वाटला की त्या भारतीय जनता पक्षाच्या पण माणसाला आपल्याकडूनच अपेक्षा आहे तो दुसऱ्यांकडे जात नाही आता बघा आमदार आणि सगळी जी सत्ता ती त्यांच्याकडे मंत्री त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा मला उलट गंमत वाटतीय आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांवर किती लोक प्रेम करतात याचं किती सुंदर उदाहरण आहे बघा हे की आपल्याकडून म्हणजे हा माणूस आपल्याच सभेला आला आपल्याकडूनच त्याच्या अपेक्षा आहे की काम झालं नाही झालं तरी आपलं आहे म्हणजे सगळी सत्ता त्यांच्याकडे यंत्रणा त्यांच्याकडे आणि अपेक्षा आपल्याकडे या आपल्या या निमगाव केतीच्या गणपतीचा आशीर्वाद आहे आपल्याला त्याच्यामुळे परवा आशीर्वाद मिळून गेलो त्याचा आशीर्वाद आहे आणि खरंच मला म्हणजे आज भाग्य अमोल दादा आमच्या मतदारसंघाची ताकद आमची लोक आहे मला तुम्ही काय एकजूट दिसली की नाही मजा आली आता महारुद्र पाटील आता मी तुमच्याशी जे बोलत होते वसा भूल जा हो